ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भाजप ओबीसीचा जागर अभियान विभागीय मेळावा माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या ओबीसी जागर अभियान मेळाव्याला केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री अतुल सावे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर, संजय केने, भाजप ओबीसी मोर्चाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे, ओबीसी जिल्हा सचिव विवेक केंद्रे, नांदेड जिल्हा प्रभारी राम नागरे, नगराध्यक्ष आनंद मच्छीवार, नांदेड जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सूर्यकांत आरंडकर यांच्यासह मराठवाड्यातून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलेलं आहे, पाहूया. भाषा वेगळ्या अध्यादेश करण्याचा निर्णय घेतला. अध्यादेश आणला असता तर या निवडणुका निवडणुकीमध्ये लागू झाला असता का नाही झाला असता की नाही. आता त्या द व्हॉइस ब्युरो रिपोर्ट औरंगाबाद.